कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज ठाणे महानगरपालिका शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील कार्यरत स्टाफ आणि कर्मचाऱ्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने तेथील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसिद्ध डाबर कंपनीचे रियल ज्यूस ग्लोबल इंडिया फाउंडेशनच्या संस्थेच्या सौजन्याने प्रत्येकी 1 लिटर ज्यूस पाकिटांचं वाटप 300 कर्मचाऱ्यांना करण्यासाठी या रुग्णालयाचे डॉक्टर पद्माकर तायडे, मिस्टर संतोष आंबरे, मिसेस शेळके, मिस सिस्टर कैलाश जाधव, सुभाष माने, मिस्टर मंगेश सावर्डेकर, सिक्युरिटी ऑफिसर मिसेस नीता पंडित आणि योगेश बोरसे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं. याप्रसंगी ठाणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गवाळे यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी सामान्य रुग्णालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष लोखंडे आणि सचिव हरिविजय कांबळे हे उपस्थित होते. तसंच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बक्षट्टी, समाजसेवक प्रसाद ठक्कर उपस्थित होते. त्याचप्रमाणे नर्सेस आणि भगिनी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.